सर्वोच्च न्यायालयात आज इतिहास घडणार आहे. सुमारे 2.5 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून 5 न्यायमूर्तींच्या 2 घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या घटनेशी संबंधित 8 खटले या 2 घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. त्यावर या 2 घटनापीठांसमोर सुनावणी होणार आहे. EWS आरक्षणाची वैधता, मुस्लिम आरक्षण, मुसलमानांमधील एकाहून अनेक लग्नांची पद्धत आणि निकाह हलाला, सुप्रीम कोर्टाच्या देशात इतर ठिकाणी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी, ही प्रकरण अजेंड्यावर असतील. सुमारे 2.5 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून 5 न्यायमूर्तींच्या 2 घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या घटनेशी संबंधित 8 खटले या 2 घटनापीठांकडे सोपवण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या घटनापीठाचे नेतृत्व स्वतः सरन्यायाधीश UU ललित करणार आहेत. दुसऱ्या घटनापीठाचे नेतृत्व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी करणार आहेत. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती SR भट्ट, बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती JB परडीवाला यांचा समावेश आहे. तर न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया असतील. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.